आज आपण शिकूया गुणोत्तर प्रमाण आपण सांगू शकता का की गुणोत्तर प्रमाण या शब्दाचा अर्थ काय आहे विचार करा अगदी बरोबर गुणोत्तर प्रमाण या शब्दाचे आपण दोन भाग बनवू शकतो गुणोत्तर आणि प्रमाण गुणोत्तर म्हणजे समान यामुळे गुणोत्तर प्रमाणाचा अर्थ लावू शकतो समान प्रमाणात तर चला गुणोत्तर प्रमाणाबद्दल माहिती करून घेऊया येथे एक चित्र आहे ज्याची लांबी पाच इंच आणि रुंदी सात इंच आहे समजा आपल्याला ह्याला मोठे करायचे आहे चित्राला मोठे करण्यासाठी आपण ह्याची लांबी वाढवू शकतो यामुळे चित्राची लांबी तर मोठी होऊन जाणार पण रुंदी तेवढीच राहणार त्यामुळे चित्र पहिल्यासारखे नाही दिसणार जर आपण लांबीला तितकेच ठेवून जर रुंदी वाढवली तरी पण चित्र आधीसारखे नाही दिसणार काय आपण सांगू शकता की ह्या चित्राला आपण कशाप्रकारे वाढवू शकतो ज्यामुळे हे चित्र जसेच्या तसे दिसू लागेल विचार करा चला आम्ही सांगतो जर चित्राची लांबी आणि रुंदीचे प्रमाण वाढवून असलेल्या चित्राच्या लांबीसोबत रुंदीचे प्रमाण समान असेल तरच पहिल्यासारखे दिसणार जसे इथे चित्राच्या लांबीसोबत रुंदीचे प्रमाण आहे पाचास सात जर चित्राची लांबी दुप्पट केली आणि रुंदी पण दुप्पट केली तर आता वाढलेल्या चित्राच्या लांबीचे रुंदीशी प्रमाण असेल दहा चौदा अशा प्रकारे चित्र नक्की मोठे दिसेल आणि पूर्वीसारखेच दिसू लागेल यामध्ये पाचा सात अंश आणि छेदाच्या प्रत्येक संख्येला गुणले आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की पाचा सात आणि दहा चौदा समान प्रमाणात आहेत जर दोन्ही प्रमाण समान आहेत तर आपण म्हणू शकतो की गुणोत्तर प्रमाण म्हणजे प्रपोर्शन आहे। मध्ये आहेत गुणोत्तर प्रमाणामध्ये साम्य दिसण्यासाठी आपण या चिन्हाचा उपयोग करतो या प्रकारे आपण लिहू शकतो की पाच सात बरोबर दहा चौदा हे पाच सात बरोबर दहा चौदा आहे गुणोत्तर प्रमाण विधानामध्ये हे क्रम महत्वाचे असतात जसे येथे पाच सात दहा चौदाच्या गुणोत्तर प्रमाणात आहेत कारण पाच छेदी सात बरोबर दहा छेदी चौदा आपण दिलेल्या प्रमाणाला क्रम बदलून पाचा सात बरोबर चौदास दहा लिहू शकत नाही तुम्ही याचे कारण सांगू शकता का विचार करा चला आम्ही सांगतो हे यासाठी कारण पाच छेदी सात हे बरोबर नाहीये चौदा छेदी दहाच्या ह्यामुळे गुणोत्तर प्रमाणात व्यक्त असलेली संख्या बरोबर क्रमामध्ये देऊन असायला हवी गुणोत्तर प्रमाणात असलेल्या प्रत्येक संख्येला संज्ञा म्हणजे टम म्हटले जातात अशा प्रकारे पाचा सात बरोबर दहा चौदा मध्ये पाच सात दहा आणि चौदा संज्ञा आहेत या चार संज्ञांमधून पहिली संज्ञा व चौथी संज्ञा शेवटची संज्ञा म्हणजेच एक्स्ट्रीम टर्म्स म्हटले जाते जसे दिलेल्या प्रमाणामध्ये पाच आणि चौदा शेवटची संज्ञा आहे या प्रकारे चार संज्ञांपैकी दुसऱ्या व तिसऱ्या संज्ञेला मध्य संज्ञाला मिडल टर्म म्हणतात जसे दिलेल्या प्रमाणामध्ये सात आणि दहा हे मध्य संज्ञा आहेत चला गुणोत्तर प्रमाणाचे आणखी एक उदाहरण समजून घेऊया टीना आणि शैलीने मिळून फुलांच्या सात माळा बनविल्या विकल्यानंतर पस्तीस रुपये मिळाले जर टीनाने चार व शैलीने तीन माळा बनविल्या असतील तर टीना आणि शैलीला किती किती रुपये मिळायला पाहिजे येथे आपण पस्तीसला ला, ला बरोबर दोन भागांमध्ये वाटू शकतो ज्यामुळे प्रत्येक भाग सतरा पूर्णांक पाच शून्यचा असेल या प्रकारे टीनाला सतरा पूर्णांक पाच शून्य रुपये आणि शैलीला सतरा पूर्णांक पाच शून्य रुपये दिले जाऊ शकते पण असे करणे बरोबर असणार का विचार करा बरोबर विचार केला हे बरोबर नाही होणार टीनाने शैलीपेक्षा जास्त माळा बनविल्या आहेत म्हणून तिला शैलीपेक्षा जास्त रुपये मिळाले पाहिजे हे सर्व तेव्हा होणार जेव्हा शैली आणि टीनाला त्याच प्रमाणामध्ये पैसे मिळणार ज्या प्रमाणामध्ये त्यांनी माळा बनविल्या म्हणजे की कुणाला किती रुपये मिळायला पाहिजे हे माहिती करण्यासाठी आपल्याला पस्तीस रुपये अशा प्रकारे विभागावे लागतील की टीनाला मिळालेल्या रुपयाशी शैलीला मिळालेल्या रुपयाचे प्रमाण टीनाने बनविलेल्या माळा या शैलीने बनवलेल्या माळाचे प्रमाण बरोबर असणार याचा अर्थ असा आहे की पस्तीस आणि तीन भाग शैलीचे आहेत म्हणजेच की एकूण चार अधिक तीन बरोबर सात भाग आहेत या प्रकारे एकूण पस्तीस रुपयांमध्ये चार छेदी सात भागीदारी टीनाची आहे आणि तीन छेदी सात भागीदारी शैलीची आहे या प्रकारे पस्तीस टीनाचे पैसे आहे टीनाचा भाग गुणिले एकूण रुपये बरोबर चार छेदी सात गुणिले पस्तीस बरोबर एकशे चाळीस छेदी सात बरोबर वीस रुपये ह्याच प्रकारे पस्तीस म्हणजे शैलीचे पैसे आहे टीनाचा भाग गुणिले एकूण रुपये बरोबर तीन छेदी सात पस्तीस बरोबर एकशे पाच छेदी सात बरोबर पंधरा रुपये अशा प्रकारे पस्तीस रुपयांमधून टीनाला वीस रुपये आणि शैलीला पंधरा रुपये मिळायला हवे तरच पस्तीस रुपयाची वाटणी त्याच्या बनवलेल्या माळाच्या प्रमाणात होणार म्हणजे की टीनाला मिळालेले रुपयाचे शैलीला मिळालेल्या रुपयाचे प्रमाण आहे विसास पंधरा चारास तीन आणि विसास पंधरा सारखे प्रमाण आहेत विचार करा अगदी बरोबर जर आपण विसास पंधराचे अंश आणि छेदला पाचने भाग देऊ तर आपल्याला चारास तीन प्रमाण मिळणार म्हणून आपण बोलू शकतो की चारास तीन आणि विसास पंधरा हे सारखे प्रमाण आहेत म्हणून ते गुणोत्तर प्रमाणमध्ये आहेत या प्रकारे आपण गुणोत्तर प्रमाणचे विधान या प्रकारे लिहू शकतो की चारास तीन बरोबर विसास पंधराला चारास तीन बरोबर विसास पंधरा तुमच्या आजूबाजूला असलेल्या स्थितींना पाहून गुणोत्तर प्रमाणाचे अजून काही उदाहरण देऊ शकता का प्रयत्न करा तर आज आपण गुणोत्तर प्रमाण शिकलो पुढील व्हिडिओमध्ये काही उदाहरणांवरून हे अजून नीट समजूया